जनतेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य दिलं की राष्ट्रसंपदा निर्माण होऊन विकासाच्या नव्या संधी प्राप्त होतात असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. झारखंडमधल्या देवघर इथं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. राज्यांच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास साधता येतो असंही पंतप्रधान म्हणाले. अभावाच्या संधीत रुपांतर करण्याचं आव्हान सरकार पेलत असल्याचं ते म्हणाले. यावेळी देवघरच्या एम्समधला आंतररुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाच्या सेवा पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्या. ये झारखंड में भले शुरू हो रहे हैं लेकिन इनसे झारखंड के अलावा बिहार और पश्चिम बंगाल के भी अनेक क्षेत्रों से सीधा लाभ होगा. यानी परियोजनाएं पूर्वी भारत के विकास को भी गति देगी. साथियों, राज्यों के विकास से राष्ट्र का विकास. देश पिछले 8 वर्षों से इसी सोच के साथ काम कर रहा है. पिछले 8 वर्षों में हाईवेज, रेलवेज, एयरवेज, वाटरवेज, हर प्रकार से झारखंड को कनेक्ट करने के प्रयास में भी यही सोच, यही भावना सर्वोपरि है. हवाई चप्पल पहनने वाला भी हवाई यात्रा का आनंद उठा सके, इसी सोच के साथ हमारी सरकार ने उड़ान योजना की शुरुआत की थी. आज सरकार के प्रयासों का लाभ पूरे देश में दिख रहा है. उड़ान योजना के तहत पिछले 5-6 सालों में लगभग 70 से ज्यादा नए स्थानों को एयरपोर्ट, हेलीपोर्ट और वाटर एरोड्रम्स के साथ उसके माध्यम से जोड़ा गया है. 400 से ज्यादा नए रूट्स पर आज सामान्य से सामान्य नागरिक को हवाई यात्रा की सुविधा मिल रही है. या कार्यक्रमात 16,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. यामध्ये ऊर्जा, पायाभूत सुविधा प्रकल्प, रस्ते प्रकल्पांचा देखील समावेश आहे. या प्रकल्पांमुळे झारखंडसह पूर्व भारताच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. हे प्रकल्प या भागातल्या तरुणांसाठी नवे रोजगार निर्माण करतील तसंच पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना देतील असं पंतप्रधान म्हणाले. उडान योजनेअंतर्गत देशात गेल्या 8 वर्षात 70 विमानतळ तर 400 नवे हवाई मार्ग विकसित करण्यात आल्याचं ते म्हणाले. यानंतर पंतप्रधानांनी देवघरमध्ये एका रोड शोमध्ये भाग घेतला. त्यानंतर बाबा वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन पंतप्रधानांनी एका जनसभेसमोर आपले विचार मांडले. भारताच्या सांस्कृतिक ठेव्याचं अधिकाधिक आणि लवकरात लवकर संरक्षण झालं पाहिजे, तिथे आधुनिक सुविधांची उभारणी झाली पाहिजे अशी गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण झाल्या तर त्या परिसरातील लोकांनाच त्याचा मोठा फायदा होतो असंही ते म्हणाले. भारताच्या संपन्न सांस्कृतिक वारशापर्यंत पोहोचण्यासाठी आज अभूतपूर्व गुंतवणूक केली जात आहे असंही ते म्हणाले. पंतप्रधान आज पाटणा इथं बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान शताब्दी स्मृती स्तंभाचं उद्घाटन करतील. बिहार विधानसभेच्या कामकाजाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा स्तंभ उभारण्यात आला आहे. यावेळी विधानसभा वस्तू संग्रहालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.